नमस्कार मी अमृता आकाश संपदा धनसंपदामध्ये आपलं स्वागत आज आपण सेल, किडनी आणि मेंदूच्या असाध्य आजारांवर एक वरदान याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर अनंत बागुल डॉक्टर कार्यक्रमात आपलं स्वागत करते नमस्कार विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण डॉक्टरांची ओळख करून घेऊयात डॉक्टर अनंत बागुल सर हे प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ असून गेल्या सोळा वर्षांपासून स्टेमसेलद्वारे असाध्य असणाऱ्या आजारांवर उपचार करण्याची सुरुवात महाराष्ट्रात सर्वप्रथम त्यांनी केली गेल्या सोळा वर्षांमध्ये दहा हजाराहून अधिक असाध्य लहान मुलांचे मेंदूचे आजार अर्धांगवायू वायू अपघातात मेंदूला लागलेला मार मज्जारज्जूला इजा मस्क्युलर डिस्ट्रॉफी अशा अनेक आजारांच्या रुग्णांना नवजीवन देण्याचं कार्य डॉक्टर जयंत यांनी केलंय जगभरात ठिकठिकाणी थीक, थीक स्टेम सेल संशोधन आणि असाध्य आजारांवरील उपचार मार्गदर्शन आणि शोध निबंधन प्रकाशने प्रदर्शित करून त्यांनी आपलं कार्य प्रसारित केलंय आणि डॉक्टरांमध्ये जनजागृती देखील केली आहे स्टेम सेल सोसायटी ऑफ इंडियाची त्यांनी स्थापना केली असून या संस्थेचे मानद चिटनेस डॉक्टर आहेत गेल्या सोळा वर्षांपासून पुण्यामध्ये चैतन्य हॉस्पिटल आणि युनिव्हर्सल हॉस्पिटल इथे ते कार्यरत असून या उपचार पद्धतीचा फायदा अधिकाधिक रुग्णांना झालाय डॉक्टर बागुल यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे अनेक सन्मान चिन्ह आणि पुरस्कार त्यांना मिळालेत डॉक्टर अनंत बागुल यांनी दिनांक तीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत विविध देशातील सातहून जास्त शास्त्रज्ञांनी आपला सहभाग दाखवला आहे तसंच अनेक राष्ट्रीय आणि अने आंतरराष्ट्रीय संशोधकांनी या सभेत प्रकाशने प्रदर्शित केली आहे स्टेमसेल या संशोधनाबद्दल अधिका अधिक माहिती दिलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तर आज आपण स्टेमसेल संशोधन आणि मेंदूचे आजार उपचार याविषयी अधिक माहिती घेणार आहोत आणि स्क्रीनवर तुम्हाला जे नंबर दिसत आहेत त्यावर तुम्ही संपर्क साधून डॉक्टरांकडून आणखीन माहिती देखील घेऊ शकता तर डॉक्टर सगळ्यात आधी स्टेमसेल थेरपी म्हणजे नेमकं काय का याबद्दल थोडक्यात काय सांगाल आजच्या या नवयुगात वैद्यकशास्त्राची झपाट्याने प्रगती होते सगळं ना, ना इलाजामध्ये लक्षणीय फरक पडत चाललेला आहे परिकल्पना देखील बदलत चाललेल्या आहे सगळ्यात मोठी आणि सुंदर बाब अशी आहे की पुनर्जीवनशास्त्र ही परिकल्पना आत्तापर्यंत आपल्याकडे नव्हती पण हे प्रभावी शस्त्र आपल्या हाती लागलेलं आहे खराब किंवा मृत पेशंटच्या जागी नव पेशंटची निर्मिती हेच एक स्टेमसिलच्या परिकल्पनेचं म भाग समजला तरी चालेल की ज्या आजारामध्ये आत्तापर्यंत आपल्याकडे उत्तर अजिबात नव्हतं अशा सर्व आजारांमध्ये स्टेमसेलचा आपण योग्य वापर केला तर निश्चितपणे आपल्याला त्याच्यावर समाधानकारक उत्तर मिळू शकतं हेच स्टेमसेलचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हटलं तरी चालेल थोडक्यात सांगायचं चा म्हणजे स्टेमसेल काय करतं स्टेमसेल हे नवनिर्मिती करते नवीन पेशींची निर्मिती करते आणि ज्या म मृत कोशिका आहेत किंवा मृत पेशी आहेत त्यांचं का का त्यांचं काम पूर्ववत सुरू करणं हेच खरंच स्टेन्सिलच्या द्वारा आपल्याला सिद्ध होतं ज्या आजारावर आत्तापर्यंत उत्तर अजिबात नव्हते अशा बऱ्याच असाध्य आजारांवर आता लिलया औषध आपल्याला सापडलेलं आहे थोडक्यात म्हणायचं तर सेरेब्रल पालसी मतिबंधत्व इतकंच नव्हे तर किडनीचा आजार मधुमेह लिव्हरचे आजार अशा असंख्य खराब किंवा विदाऊट ट्रीटमेंटचे आजारांवर स्टेमसेलद्वारे आपल्याला या उपचार करता येतात असं तुम्हाला स्टेम वाटतं आहे स्टेमसेलच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात एक छोटसं व्हिडिओ दाखवतो की स्टेमसेल काम कसं कर करतात स्टेमसेल हे एक प्लुरिपोर्टंट सेल्स म्हटलं तरी चालेल की ज्याद्वारा नव पेशींची निर्मिती आपल्याकडे शक्य आहे एखाद्या ठिकाणी जर इजा झाली असेल मेंदूची इजा अशा वेळेस आपण सेलचा जर आपण इंजेक्शन दिलीत तर हे सेल खराब पेशींच्या जागी जातात तिकडे आपलं काम सुरू करतात नवीन पेशी तयार करतात एकमेकांशी संवाद साधतात आणि हळूहळू मेंदूच्या खराब जागेच्या जागी नवीन मेंदूच्या पेशी तयार होतात आणि जे काय पॅरालिसिस किंवा बाकी इतर न्युरोलॉजिकल डिसीज आहेत त्यावर आपल्याला लिलया मात करता येतं एक छोटंसं उदाहरण म्हटलं तरी चालेल आता आपण दुसऱ्या ब व्हिडिओकडे उत्तर वळूया स्टेमसेल म्हणजे काय करतात स्टेमसेल हे ऑपरेशन आहे का स्टेमसेल चिरफाड आहे का स्टेमसेलमध्ये भूल दिलं जात आहे का याचं उत्तर देखील अतिशय सोपं आहे स्टेमसेल हे फक्त इंजेक्शनद्वारा आपल्याला इलाज पद्धती करता येते यामध्ये कसलीही भूल लागत नाही आणि फक्त सुईद्वारा आपल्याच शरीरातल्या पेशी आपण बाहेर घेतो लॅबोरेटरीमध्ये किंवा प्रयोगशाळेमध्ये त्याचं पृथक्करण करतो त्यांना ॲक्टिवेट करतो आणि मग आपण खराब जागेच्या ठिकाणी इंजेक्शनद्वारा सोडतो असं केल्यामुळे या स्टेमसेल स्नायूंमध्ये मेंदूच्या मेंदूच्याजवळ डोळ्याजवळ किंवा इतर खराब पेशंट जागे जागेवरती जा, जा जातात आपलं काम सुरू करतात तसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि मग त्याची इफेक्ट आपल्याला हळूहळू दिसायला लागतात आता स्टेम लोक विचारतात की स्टेमसेल म्हणजे नक्की काय कोणकोणत्या आजारावर स्टेमसेलमुळे आपल्याला इलाज करता येतो आणि यश मिळतं स्टेमसेल हे जे आहेत ते वेगवेगळ्या आजारवर इलाज करता येतात काही काही आजार आहेत ते अतिशय मेटाबॉलिक डिसऑर्डर आपण ज्याला म्हणतो की ज्याला औषध नाही आहे थोडक्यामध्ये किडनी फेल्युअर किडनी जर काम करत नसेल तर डायलिसिस ट्रान्सप्लांटेशन करावं लागतं अशामध्ये स्टिमसरचा चांगला उपयोग होतो आणि आपल्याला डायलिसिस बंद करता येतं दुसरं म्हणजे डोळ्यांचे आजार दृष्टीहीनता किंवा रेटिनायटिस पिगमेंटा यामुळे देखील आपल्याला शुद्ध दृष्टी परत मिळता येते तिसरी गोष्ट म्हण तिसरं एक आणखी म्हणजे मधुमेह सगळ्यात मोठा आजार स्टेन्सिलद्वारा त्याला दिलासा खूप मिळू शकतो आणि आपल्याला इन्शुलिन बंद करता येतं चौथं म्हणजे लिव्हर सिरोसिस लिव्हर खराब असेल तर लिव्हरच्या ठिकाणी नव पेशंटची निर्मिती करून आपल्याला लिव्हर ट्रान्सप्लांटेशनसारखे ऑपरेशन्स टाळता येतात आणि रुग्णाला बरे करता येतात हा एक झाला आहे मेटाबरिक डिसीजचा भाग दुसरे एक महत्त्वाचे आजार आहेत ते म्हणजे सांधेदुखी हाडांचे आजार निक्रोसिस सारखे हाडांचे आणि सांध्यांचे आजार आपण सांधेदुखीकडे वळूया हाड जर खराब झाली खुर्च्या खराब झाली तर आपल्याला चालता फिरता येणं अशक्य असतं अशा वेळेस स्टेमसेलद्वारा नवीन कार्टिलेज किंवा कुर्चांची निर्मिती ही आपल्याला स्टेमसेलद्वारा ॲचिव करता येतं आपण व्हिडिओमध्ये बघत असालच की स्टेमसेलचं इंजेक्शन दिल्यानंतर नवीन कुर्चांची निर्मिती आपण करतो आणि रुग्णाला मग सांधा बदलीचं ऑपरेशन करावं लागत नाही आणखी एक असाच आजार आहे ते म्हणजे आ नेक्रोसिस ऑफ द हिप जॉईंट खुब्यामध्ये हाडं ठिसूळ होऊन जर खराब झाली तर आपला आ, सांधा बदलायची वेळ येते पण हाडांची ठिसूळता आपल्याला समजा जर दूर करायची असेल आणि सांधा वाचवायचा असेल खुबा तर सेमसिलच्या इंजेक्शनद्वारा आपल्याला नव्वं खुर्च्याची निर्मिती करून हा साधा आपल्याला वाचवता येतो आणि टोटल हिप हिप रिप्लेसमेंट आपल्याला टाळता येतं असे बरेच आजार आहेत ज्यामध्ये स्टेन्सिलने आपली उपयुक्तता सिद्ध केलेली आहे मी तुम्हाला आणखी एक महत्त्वाच्या आजारांच्या बद्दल सांगणार आहे ते म्हणजे मेंदूविषयक आजार मेंदूचे वेगवेगळे आजार अतिशय व्यापक परिणाम प्रमाणामध्ये आपल्याला आढळतात त्यातले काही काही लहान मुलांचे आजार आहेत जे आपल्याला हाताबाहेरचे एकदा एक जर झाले तर त्याला उत्तर काही नाही आहे सेरेब्रल पालसे मेंदूचा जर रक्तपुरवठा जर कमी झाला जन्माच्या वेळेस तर हातापायाच्या नसांचे नियंत्रण किंवा ताकद मोठ्या प्रमाणामध्ये बाधित होते इतकंच नाही तर इंटेलिजन्स किंवा बुद्ध्यांक त्याचा झपाट्याने कमी होतो कित्येक वेळेस अशा रुग्णांना आंधेळेपणा पण येतो अशामध्ये आपण मेंदूचे जर खराब पेशी ठीक करू शकलो स्टेन्सिलद्वारा तरी अशा रुग्णामध्ये लक्षणीय बदल होतात त्यांच्या हातापायाचा वाकडेपणा दूर होतो सांध्याचे डिफॉर्मिटीज जे आहेत ते आपल्याला ठीक ठीक करता येतात स्नावूंमध्ये रक्तपुरवठा वाढतो स्नायूंची ताकद वाढते नियंत्रण वाढते इतकंच नाही तर मतिमंदत्व किंवा आंधळेपण यामध्ये देखील आमूलाग्र बदल आपल्याला दिसून येतो आणि पेशंटला ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत इम्प्रुवमेंट आपल्याला देता येतो मी तुम्हाला काही व्हिडिओ दाखवतो ज्यामध्ये आपण बघत असालच मेंदूच्या मध्ये समजा जर दे दोष आले असतील तर अशामध्ये काही हातापायाचं नियंत्रण आपल्याला ये व्यवस्थित येत नाही अशामध्ये जर आपण स्टेमसील दिलेत की मग हळूहळू नियंत्रण वाढतं स्नायूंची ताकद वाढते आणि अशा लोकांमध्ये ही मुलं स्वतंत्र इंडिपेंडंटली चालवू शकतात तर जसं तुम्ही सांगितलं की मेंदूच्या असाध्य आजारावर देखील स्टेमसेल थेरपीनं उपचार होतात आणि असे असंख्य रुग्ण आहेत जे या थेरपीनं बरे देखील झालेत या विषयासंदर्भात आपण डॉक्टरांकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर अनंत बागुल डॉक्टर ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही मेंदूच्या असाध्य आजारांवर कशा पद्धतीनं स्टेम सेल थेरपी उपयोगात येऊ शकते हे सांगितलं मात्र ऑटिझमवर देखील ही थेरपी तितकीच महत्त्वपूर्ण काम करते का ऑटिझम हा एक अतिशय गंभीर आजार आहे तुम्ही बघत असाल तारे जबी पे या ह्या पिक्चरमध्ये ऑटिझमबद्दल बरीच चर्चा झाली आहे ऑटिझम म्हणजे न नक्की काय ऑटिझम म्हणजे स्वयंमग्धता की रुग्णाचं आंतरमन आणि बाह्य जग यातील जे महत्त्वाचे दुवे जर खराब झाले असतील किंवा त्याच्यात दोष असेल तर ऑटिझमची ऑटिझम होतं मेंदूमध्ये टेम्पोरल रिजनमध्ये जर खराबी झाली असेल हायपॉक्सिया किंवा इतर कारणामुळे आणि तिकडचे चलनवलन किंवा मेटाबॉलिझम जर कमी झाले असेल तर ऑटिजमची समस्या आपल्याला दिसते पण या यावर उत्तर काय आहे यावर असं उत्तर आहे की स्टेमसेलद्वारा ऑटिझममधले हे दोष आहेत हे आपल्याला दूर करता येतात हायपोमेटाबॉलिझम चलनवलन क्षमता या पेशींची आपल्याला परत वाढवता येते या पेशींचा रक्ताचा पुरवठा वाढवता येतो आणि मग आपण जर बघत असाल की स्कॅनद्वारा हायपोमेटाबॉलिक एरियामध्ये लक्षणीय फरक आपल्याला दिसतो इम्प्रुव्हेंट दिसते आणि मग रुग्णाचं बोलणं चालणं सुरू होतं बोलणं सुरू होतं रेकग्नेशन सुरू होतं इतर ना, इतर समाजाचे संवाद सुरू होतात आई वडिलांशी संपर्क तो देखील सुधारतो आणि ऑटिजममध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये लक्षणीय फरक स्टेमसेलद्वारा दिसून येतो अगदीच आणि यानंतर मस्क्युलर डिस्ट्रॉफी या आजारावर देखील स्टेमसेल थेरपी कशा पद्धतीनं कार्य करते मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा देखील एक खूप मोठा गहन प्रश्न आहे गहन ह्या दृष्टीने की हा जेनेटिक आजार आहे आणि दिवसेंदिवस हळूहळू हो स्नायू अशा रुग्णांचे जडत जातात आणि झपाट्याने स्नायू खराब झाल्यामुळे अशांचे चालणं फिरणं बंद होतं कित्येक वेळेस बसणं देखील बंद होतं आणि बरेचसे रुग्ण जे दुर्दैवी आहेत त्याचे श्वासाचे देखील खराब होऊन असे म्हणणं जीवाला मुकतात पण स्टेमसेलमध्ये असं दाखवलं गेलं आहे की जर तुम्ही जेनेटिकली हेल्दी स्टेम वापन वापर केलात तशा इंजेक्शनमुळे होणाऱ्या ज्या नवीन स्नायूपेशी आहेत त्या सुदृढ असतात हेल्दी असतात ज्यामध्ये डिस्ट्रोपेनची निर्मिती करण्याची क्षमता असते आणि ज्या योगे नवीन झालेल्या पेशी आहेत त्या अस ते टिकून राहतात इतकंच नाही तर इतर देखील स्नायूंना त्याची मदत होते आणि आजार थांबतो आयुष्य वाढतं था, आणि आपण बघत असालच काही प्रकारच्या मी काही व्हिडिओज इकडे दाखवतो आहे मस्क्युलर डिस्ट्रॉफीचे की अशा रुग्णामध्ये झपाट्याने स्नायूंची ताकद कमी होत चालली होती स्टेमसेल दिल्यानंतर अशामध्ये स्नायूंची ताकद वाढली आजार थांबला आणि लक्षणीय फरक किंवा चालण्याची क्षमता त्याच्यामध्ये वाढलेली दिसून आलेली आणखी एक दोन व्हिडिओ आहेत ज्यामुळे तुम्हाला दिसत असेलच की मस्क्युलर डिस्ट्रॉफीमध्ये सेन्सरचा किती प्रमाणात परिणाम होतो हे देखील मी तुम्हाला दाखवू इच्छितो एल जी एम डी किंवा लिम गर्डल मस्क्युलर डिस्ट्रॉफी नावाची जी डिस्ट्रॉफी साधारणतः मुलींमध्ये असते ती अशामुळे देखील आपल्याला स्नायूंची दुर्बलता था। आपल्याला थांबव क कमी करता येते आजार थांबवता था येतो था। आणि आपण बघत असालच तीन तीन चार चार वर्ष जी मुलं मस्को डिस्टर्बमुळे चालत नाही आहे फिरत नाही आहे अशा देखील त्यांची ताकद वाढवून स्टेन्सिलद्वारा त्यांना उभं करता येतं चालवता येतो कधीकधी आपल्याला बिन टाकायच्या ऑपरेशनचा देखील उपयोग करावा लागतो <coughs> पण रुग्णांना नवीन आयुष्य स्टेमसिल्डद्वारा आपल्या देता येतं अगदीच जसं तुम्ही सांगितलं की या आजारावर स्टेमसेल थेरपीने काम केल्यानंतर असे अनेक रुग्ण आहेत जे बरे देखील झाले आहेत यानंतर मोटर न्यूरॉन डिसीज जे आहे त्यावर देखील स्टेमसेल थेरपी कशा का पद्धतीने कार्य करते मोटर न्यूरॉन डिसीज हा देखील एक अतिशय गंभीर आजार आहे ज्यामध्ये हातापायाच्या नसा हळूहळू खराब होतात आणि दिवसेंदिवस त्याचा ऱ्हास होतो हातापायाची झा ताकद झपाट्याने कमी होते आणि एकदा का आजार सुरू झाला तर दोन तीन वर्षापेक्षा रुग्ण जास्त जगत नाही पण सेन्सचा आपण वापर केला आणि नवीन न्यूरॉन्स किंवा मज्जा पेशींची आपण निर्मिती केली तर अशा रुग्णांमध्ये हळूहळू ताकद वाढायला लागते इतकंच नाही त्याला ज्याची जी ताकद दुखतीच गेलेली ती आपल्याला परत देखील मिळता येते यांच्या पण आयुष्य देखील आपलं वाढवता येतं आणि ते बघ असाल की हे जे रुग्ण मृत्यूच्या अगदी जवळ आहेत अशा देखील आपण दिलासा देऊन त्यांना पूर्ववत सुखी आणि आरोग्यदायी आयुष्य आपल्याला देता येतं अगदी जसं तुम्ही आत्ता सांगितलं की अशा रुग्णांचं जगणंच खूप कठीण होऊन जातं मात्र काही रुग्णांना मज्जारज्जूचा आघात देखील होतो तर अशाही रुग्णांसाठी स्टेमसेल थेरपी तितकीच उपयुक्त आहे का मज्जारुजूचा आज आघात ही देखील खूप गंभीर समस्या आहे आणि ज्या ठिकाणी मज्जारुजूला आघात पोचतो त्या ठिकाणची रक्ताचा पुरवठा टोटली बंद होतो त्याला म्हणतात एक्झॉनल ब्लॉकेड और न्युरनल ब्लॉकेड ड्यू टू द कॉन्ट्युजन ऑफ अ स्पायनल कॉर्ड अशामुळे जे होणारे जे दुष्परिणाम आहे ते दूर ते दूरगामी बऱ्याच वेळेस परमनंट असतात त्यांच्या पा पायाची ताकद गेली असते ती परत रिकवर होत नाही आणि लघवी आणि संडासाची ताकद जी आहे सेन्सेशन्स आहेत त्यातला परत मिळवता येत नाही आहे आणि काळांचं हे रुग्णाच्या मागे दुर्दैव लागतं असं म्हटलं तरी चालेल पण स्टेमसिल ही अशी गोष्ट आहे ज्या योगे ज्या ठिकाणी म स्पायनल कॉर्ड इंजुरी आहे ज्या ठिकाणीच नसांना धक्का पोचलेला आहे अशा ठिकाणी नवीन पेशींची नवीन फायबरची निर्मिती आपल्याला करता येते एकदा का नवीन पेशी निर्मिती झाली रक्ताचा पुरवठा वरून खालपर्यंत सुरुवात झाली की मग झपाट्याने इम्प्रूव्हमेंट पहि यायला लागते सुरुवातीला फक्त पाठीची इम्प्रूव्हमेंट येते पण त्या योगे रुग्ण जो चालत नव्हता हो त्याला आपल्याला चालतं करता येतं कॅलिपर वापरून मग खोब्याची पा ताकद नंतर मांडीची ताकद नंतर घोट्याची आणि गो बोटाची ताकद आपल्याला हळूहळू मिळवता येतं पण संडास आणि लघवी याचं नियंत्रण मिळवायला आपल्याला वेळ लागतो पण ते देखील मिळतं पण ते साठं दोन तीन वर्षानंतर किंवा खूप कालावधी अंतर मिळतं पण हा जो रिकवरी आहे फक्त ती आपलं फक्त स्टेमसेलमुळेच मिळू हो शकते नैसर्गिक रीरित्या आपल्याला मिळू शकत नाही कॅन्सरसारख्या आजारात देखील डायन्ड्रायटिक सेलद्वारा आपल्या आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात दिलासा मिळू शकतो आता हे स्टेमसेल च्याबद्दल माहिती आपल्याला कुठे मिळू शकेल आणि आपले इलाज कुठे होऊ शकतील तर आपण पत्ता नोट केलेला आहेच आपण पुण्याला अवश्य या आपल्याला मोफत तपासणी आपल्याला करून मिळेल आणि स्टेन्सरच्याबद्दल निश्चितपणे माहिती मिळेल त्यामुळे तुम्ही निराश होऊ नका समोर या नवीन तंत्रज्ञानाचा लाभ घ्या आपल्या निश्चितपणे स्टेमसिलद्वारा उत्तर मिळेल धन्यवाद तर सर मेंदूचे आजार असतील किडनी असेल या सगळ्या आजारांवर स्टेमसेल थेरपी एक प्रकारे वरदान आहे आणि कशा पद्धतीनं आपल्याकडे उपचार होतात याबद्दल तुम्ही आम्हाला इतकी महत्वाची माहिती दिली आपले खूप खूप आभार नमस्कार त्याचबरोबर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ आहे इथे थांबण्याची पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तोपर्यंत नमस्कार